महाराज सिंहासन महाराजांचं होतं या छत्राची आठवण म्हणून त्यांना मानवंदना देण्यासाठी हे आपण देखावा उभा केलेला आहे. गेले 13 दिवस डेकोरेशनसाठी आम्ही पूर्ण पहिला 3D बनवला आणि जवळजवळ आम्ही सगळे जवळजवळ 8-9 जण होतो आणि ते 3 वाजेपर्यंत जागायचे. महाराजांना मानवंदना देण्याचा एक छोटासा प्रयत्न आमचा आहे. चला मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, लाईक तर करा, लाईक इम्पॉर्टंट आहे, सबस्क्राईब पण करा. चला पहिले ब्लॉग बघा, मग आपण बोलू. राईट्स, ब्लॉग बराच पडला नाही, 2 दिवस झालं. चला आज जाऊ ब्लॉग बनवायला आपण, कारण की आपण तो मखर पेंटिंगला म्हणजे अर्धा झाला होता, अर्धा नव्हता आला तो. आज आता जाऊ आपण बघू ते मखर कम्प्लीट झाले. तर गाईज, मखरचे मेकर गणेश भाऊ आलेले आहेत. बरी 12 जणांची टीम होती, गणेश भाऊ आलेले आहेत. हाय हाय, बघू शकता आपण जवळच्या बघायला लागलो. पहिले आपण 3D बघले, आता बघा समोर उभा गेलेले आपल्या आपल्या गणेश भाऊ. सांगू शकता किती दिवस गेले आपल्याला तरी पण? आपल्याला गेले 13 दिवस डेकोरेशनसाठी. आम्ही पूर्ण पहिला 3D बनवला आणि जवळजवळ आम्ही सगळे जवळजवळ 8-9 जण होतो. त्यांनी रोज बिचारे 2-3 वाजेपर्यंत जागायचे आणि हे सुंदर दिखावा त्यांनी उभा केला. थोडीशी महाराजांना मानवंदना देण्याचा एक छोटासा प्रयत्न आमचा आहे. त्यांनी जे आपल्यासाठी केलंय ते आपण कधीच विसरू शकत नाही आणि त्याची छोटीशी आठवण म्हणून त्यांना थोडासा मानवंदना देण्यासाठी हे आपण देखावा उभा केलेला. आपली टीम बरीच मजबूत होती आणि आपण बघले असेल आपले भाऊ पण होते टीम मध्ये. लाईक करो तर बघू शकता मकान. हे जे बघताय हे छत्र आहे महाराजांचं, ज्याच्या खाली महाराज सिंहासन महाराजांचं होतं या छत्राच्या खाली बघू शकता. उभेऊब केलेला आहे विक्रमन. जर रायगडावर गेला असेल तर तुम्हाला समजेल. आणि मागचे जे 2 मनोरे ते मागचे जे 2 सर्क्युलर स्तंभ आपण रायगडावर गेलो तर पाहू शकतो. हत्ती तलावाच्या बाजूलाच आहे. जर गेला असेल त्यांना माहिती असेल. आणि एक छोटासा हा महा दरवाजा बनवण्याचा आपण प्रयत्न. महा दरवाजा पण बघू शकता. बघताय हे छत्र आहे महाराजांचं, ज्याच्या खाली महाराज सिंहासन महाराजांचं होतं या छत्राच्या खाली बघू शकता. उभेऊब केलेला आहे. ज्याच्या खाली महाराज सिंहासन महाराजांचं होतं या छत्राच्या खाली बघू शकता. उभेऊब केलेला आहे विक्रमन. जर रायगडावर गेला असेल तर तुम्हाला समजेल. आणि मागचे जे 2 मनोरे ते मागचे जे 2 सर्क्युलर स्तंभ आपण रायगडावर गेलो तर पाहू शकतो. हत्ती तलावाच्या बाजूलाच आहे. जर गेला असेल त्यांना माहिती असेल. आणि एक छोटासा हा महा दरवाजा बनवण्याचा आपण प्रयत्न. महा दरवाजा पण बघू शकता.
पूर्ण मकार इको फ्रेंडली आहे. पुट्टा मी लाकडाचा वापर केलेला आहे. बघू शकता एक एक वस्तू. आठ ते नऊ जणांची टीम आहे. बघू आता मकान तलवार बिलवार लावलेलं आहे. पूर्ण इको फ्रेंडली. आपण तरी आलेलो आधी. मित्रांनो, एका माकडाच्या मागे किती इमोशन असतात ते आपल्याला या 8-9 जणांची टीम आणि 13 दिवसाची मेहनत, त्यांची खूप इमोशनल कहाणी. मेहनत दाखवण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. प्रयत्न यशस्वी होऊ दे, लाईक करा. चला मित्रांनो, आता आपण माकड बघून आलो. पूर्ण इको फ्रेंडली माकड आहे आणि ब्लॉग बघा, तुम्हाला नक्की समजेल. जो रायगडवर गेला असेल त्याला नक्की समजेल रायगडावर काय काय आहे. प्रति माहिती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.